शाहू स्टेडियमवर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात लढत झाली या सामन्यात प्रॅक्टिसनं पाच विरुद्ध एक अशा फरकानं सम्राटनगर स्पोर्ट्सवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला सम्राटनगर स्पोर्ट्सचा अक्षय सावंत या सामन्यात लढवया खेळाडू ठरला सतेज चषक फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर सुरू आहे आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध सम्राट नगर स्पोर्ट्स यांच्यात खेळण्यात आला या सामन्याचं उद्घाटन प्रॅक्टिस क्लबचे माजी खेळाडू चंचल देशपांडे आणि नितीन सावंत यांच्या हस्ते झालं पूर्वार्धातच पहिल्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या शिवम पोवारनं मैदानी गोल करून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली सोळाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या रोहित भोसलेनं गोल केल्यानं संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळाली सम्राटनगर स्पोर्ट्सच्या गोलक्षेत्रात चेंडू असताना प्रॅक्टिसच्या रोहित भोसले यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल केला बावीसाव्या मिनिटाला सम्राटनगर स्पोर्ट्सच्या किले डायमंडनं मैदानी गोल नोंदवत प्रॅक्टिसची एक गोलनं आघाडी कमी केली पूर्वार्धात हा सामना तीन एक असा राहिला उत्तरार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सच्या निखिल खापरे आदर्श पोवार साहिल नदाफ निरंजन कामते या खेळाडूंच्या चढाया वाया गेल्या प्रॅक्टिसच्या चिमानं गोलपोस्टमध्ये मारलेला वेगवान चेंडू सम्राटनगर स्पोर्ट्सचा गोलरक्षक अक्षय सावंत यानं उत्कृष्टरित्या रोखला सामन्याच्या त्रेसष्टाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या चिमानं चौथा गोल केला पाठोपाठ वेळेत त्र्याऐंशीव्या वे मिनिटाला पुन्हा चिमानं पाचवा गोल करून संघाला पाच एक अशी भक्कम आघाडी मिळवून दिली हीच आघाडी कायम राखत प्रॅक्टिस क्लबनं हा सामना पाच एक अशा गोलफरकानं जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला प्रॅक्टिसच्या सागर पोवार सुमित कदम राहुल पाटील यांनी चांगला खेळ केला सतेज चषक फुटबॉल सामने पाहण्यासाठी येणाऱ्या महिला प्रेक्षकांसाठी पैठणी तर पुरुष प्रेक्षकांसाठी गिफ्ट व्हाउचर देण्यात आहे संदीप सरनाईक संपत जाधव यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये पद्मजा आडके या, या पैठणीच्या तर निखिल खोतणे लकी ड्रॉचे मानकरी ठरले नितीन सावंत यांच्या हस्ते लकी ड्रॉची बक्षिसं देण्यात आली या सामन्यात लढवय्या या खेळाडूचा मान सम्राटनगर स्पोर्ट्सचा गोलरक्षक अक्षय सावंत याला मिळाला केएसएचे नितीन जाधव संभाजी मांगुरे पाटील आणि संपत जाधव यांच्या उपस्थितीत अक्षय सावंत याला ट्रॅकसूट देऊन सन्मानित करण्यात आलं उद्या सोमवारी स्पोर्ट्स विरुद्ध झुंजार क्लब यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे